नमस्कार, मी संदीप पाटील, वेलकम सीड्स कंपनी प्रतिनिधी। आपण वेलकम सीड्सच्या शेडनेटच्या सुजाता काकडीच्या प्लॉटवर आलो आहोत। दादांनी वेलकम सीड्स सुजाता काकडी लावली त्यांच्या शेडनेटमध्ये, त्यांच्याकडनं जाणून घेऊया व्हरायटी कोणती लावलेली आहे आणि त्यांचं प्रतिक्रिया काय। नमस्कार दादा। नमस्कार। बरं, आपलं नाव सांगा अगोदर। माझं नाव अनिल मुळे। हां, गाव मुक्काम किनोळा, तालुका बदनापूर, जिल्हा जालना। बरं, आपण वेलकम सीड्सची जी व्हरायटी लावली शेडनेटमध्ये, व्हरायटीचं नाव काय आहे? सुजाता। सी सुजाता। वेलकम सीड्स सुजाता लावलेली। बरं, आपली लागवड कधीची असेल? 1 जानेवारीची। 1 जानेवारी 2022 ची लागवड आहे। बरं, आजची तुमची मार्च चालू आहे, आज तुमची 18 मार्च तारीख आहे। बरं, सुजाता तुम्ही जी लावलेली आहे, तुम्हाला व्हरायटी कसं काय वाटली? बरं, व्हरायटी चांगली आहे, चांगली कंपनीपेक्षा चांगली वाटली आम्हाला। तुम्हाला इतर कंपन्यांची तुम्ही लागवड केलेली आहे, पाहिलेली होती काकडी, आणि तुम्ही पहिल्यांदाच लावली, तर माल कसा निघतोय? तुम्हाला चव मार्केटला कशी विकते? चव तर गावरान काकडी सारखीच आहे। हा, आणि पण चांगला निघू राहिला, मालाची सेटिंग चांगली। आणि मार्केटला कसं काय विकते? बरं, इतर काकडीच्या कम्पेअरला दुसरी काकडीचा हिचा भाव मध्ये काही फरक वाटतोय का? तिच्यापेक्षा 2 रुपये जास्तच भाव आहे। इतर काकडीच्या कम्पेअरला 2 रुपये जास्त भाव विकते। आणि आतापर्यंत किती माल, किती क्षेत्र लावेल तुम्ही? 20 गुंठे। 20 गुंठे लावलेले। किती माल निघला असेल? किती थोडे झाले पहिले? आता आता लोक आतापर्यंत 10 टन माल निघला, 10 टन माल निघून गेलेला आहे। बरं, शेतकरी बंधून पाहू शकता मालाची सेटिंग किती सुंदर झालेली आहे दादांच्या शेतामध्ये। दादांनी जो सुजाता लावलेली, आपल्यासोबत दुसरे मी भाऊ शेडनेट धारक। नमस्कार दादा। नमस्कार। आता तुम्ही शेडनेटमध्ये दुसरी वाटी लावलेली होती मागच्या वर्षी, तुम्ही आता हा जो प्लॉट पाहिला आणि तुम्ही जे लावलं होतं त्याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्हाला फरक काय वाटला भाऊ सुजातामध्ये? याच्यामध्ये फरक काय झाला, दुसऱ्या कंपनीचा माल आहे ना, तो आपला जागीच फेंकणार होता, आकूड असतो, आकूड होतो। आणि हे तर साईज चांगली, साईज चांगली आहे, वजन चांगलं आहे, वजन पण आहे, चव पण चांगली आहे, चव चांगली आहे त्या काकडीपेक्षा। म्हणजे जी पाण्याचं प्रमाण कमी आहे, गावरांसारखी टेस्ट लागते हिला, आणि मार्केटला विकायला काय पण चांगली विकायला, चांगली पैकी विकते। शेतकरी बंधूंना आपण पाहू शकता की प्लॉट मध्ये, मागे पण पाहू शकता की सेटिंग खूप सुंदर झालेली आहे आणि प्लॉटवर पूर्ण अशी ग्रीनरी आहे। दादांची शेवटी मेहनत पण याच्यात, आणि काकडीची जी चकाकी एकदम चांगल्यापैकी आहे। दादा, तुम्ही जी काकडी लावलेली सुजाता, तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांगू शकता बरं सुजाता बद्दल? बाकी शेतकऱ्यांना हीच विनंती, आपली बियाणं लावा, लागवड केली पाहिजे, 2 पैसे चांगले शेतकऱ्याला, हा चांगले बनतील बा 2 पैसे। तुम्ही समाधानी आहेत का सुजातावर? हो, चांगले पैसे बनतील। ओके, धन्यवाद, थँक्यू।